चांगला वक्ता होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? चांगला वक्ता होण्यासाठी कुठलं पुस्तक वाचू? चांगला वक्ता होण्यासाठी नेमकं कुणाला ऐकू? चांगला वक्ता होण्यासाठी चिंतन कसं करू, मनन कसं करू आणि नेमकं त्यातलं काय करू, असा प्रश्न बऱ्याच लोकांचा असतो. मला काही लोक म्हणतात की चांगला वक्ता होण्यासाठी तुमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक जर घेतलं तर वक्ता होतो का? अमुक पुस्तक वाचलं तर वक्ता होतो का? अमक्याचा कोर्स केल्यानंतर वक्ता होतो का? तमक्याचा कोर्स, कोणाचं तरी प्रशिक्षण केल्या माणूस वक्ता होतो का? वक्ता होण्यासाठी, चांगला वक्ता होण्यासाठी कुठलीही एक गोष्ट करून चालत नाही, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे चांगली इमारत बनवायची असेल, एखादी इमारत बनवायची असेल तर त्याला वीट लागते, वाळू लागते, सिमेंट लागतं, कलर लागतं, फर्निचर लागतं, लोखंड लागतं, पाणी लागतं, सगळ्या गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर एक इमारत उभा राहते. तसं चांगला वक्ता होण्यासाठी चिंतन लागतं, मनन लागतं, वाचन लागतं, ऐकणं लागतं, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, जमल्या पाहिजे, त्या योग्य प्रमाणात असल्या पाहिजे आणि भरपूर केल्या पाहिजे, अर्थात तुमची साधना घडेल. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव दिलंय मी, वक्तृत्वाची साधना. आता बरेच लोक हे वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे ते घर बसल्या मागवतात. हे बघा, याची किंमत बदलत राहते. मी कधी कधी जुने व्हिडिओ टाकलेत की काही 300 रुपये, 350 रुपये, पण आता याची सध्याची किंमत किती आहे, फोन करून विचारूनच पुस्तक मागायचं. 350, 450, 550 अशी याची किंमत हळूहळू वाढत गेली, कारण पुस्तक मोठं आहे आणि आता नव्यानं याची आवृत्ती येते आपली जानेवारीमध्ये, त्यामुळे याची किंमत वाढत गेली. तुम्ही फोन करून पुस्तक मागवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नम्र विनंती, असंच दिसणारं सेम टू सेम बाजारामध्ये एक नवीन पुस्तक आलंय आणि ते निव्वळ डुप्लिकेट आहे. म्हणजे काहीतरी एखादं पुस्तक गाजायला लागलं की त्याचं डुप्लिकेट येतं, निव्वळ भंगार आहे ते, एकदम खराब होऊन जातं, हलकं हलकं आहे आणि 15-20 दिवसात, महिन्या 2 महिन्यात ते पुस्तक खलास होऊन जाईल तुमचं, अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे, पण दिसायला असंच आहे, काहीच फरक नाही, पण ते आमच्यापेक्षाही कमी किमतीनं विकतात. त्यात काही पानं कमी केलेली असतील आणि त्याचा दर्जा निव्वळ कमी केलेला असेल, पण हे पुस्तक अतिशय टिकाऊ आहे, चांगल्या पद्धतीनं आहे, दर्जेदार आहे. जरी थोडं महाग असलं तरी आमच्याकडूनच हे पुस्तक मागवा, इतरांकडून घ्याल तर तुम्ही फसाल. एवढी एक विनंती मला तुम्हाला करायची होती. आणि वक्तृत्वाची साधना म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, म्हणून यात सगळं दिलंय. दृष्टांत आहेत, चारोळे आहेत, काही रेडीमेड भाषणं तयार केलेले आहेत, साधना कशी करावी, अंतर्मनात वक्तृत्वाचं बीज कसं पेरावं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये मी दिलेल्या आहेत. हे पुस्तक तुम्ही स्वसंवादाच्या व्यासपीठावर कसं बोलायचं, मनन, चिंतन, या सगळ्या गोष्टी आणि रेडीमेड भाषणं पण आहेत, वाढदिवस, लग्न, वाढदिवस, अंत्यविधी, सगळे सगळे भाषणं याच्यामध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक तुम्ही घर बसल्या मागू शकता, पण आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करूनच हे पुस्तक मागवायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये आहे, थंबनेल वर सुद्धा नंबर असतो आणि आमच्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला सुद्धा भेट द्या, नवनवीन माहिती अशीच दिली जाईल. धन्यवाद.